चमचमीत खमंग रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, रुचकर मेजवानी वी दर्शनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जानेवारी महिना, त्यात संक्रांत, आणि संक्रांत म्हटल्यावर आपण तिळाचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करतो, म्हणजे शेंगदाण्याचे नरम लाडू करतो, काही कडक लाडू करतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाण्याचे लाडू. इथे मी घेतले 1/2 किलो शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे घेतले, ते भाजले आणि ते मिक्सरला ग्राइंड केलेले आहे, म्हणजे हा शेंगदाण्याचा कूट आहे, तो आपण घेऊया. त्यानंतर इकडे तीळ घेतलेली आहे, साधारण 100 ग्रॅम तीळ आहे, ते आपण भाजून घेतलेले आहेत. 1/2 टीस्पून जायफळ पावडर आणि 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, आणि तो मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे. हे सगळं मिक्स करायचे अगोदर. अगदी सोपे लाडू आहेत, फक्त संक्रांतीची वाट नको बघायला, एरवी पण तुम्ही करू शकता. आणि ह्यात आपण घालतोय साजूक तूप 2 टेबलस्पून. आधी थोडं घालायचंय, लागलं तरच आपण अजून घालणार आहोत. हे आपल्याला लागणार आहे. सगळं छान पैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. अशा प्रकारे आपण बाकीचे लाडू पण वळून घेतोय. हा छान पैकी लाडू वळला जातोय, पण हा जर वळला गेला नाही तर मग त्यात थोडस तुम्ही तूप घालू शकतात, ऍड करा तूप. अशा प्रकारे आपले सगळे लाडू झालेले आहेत. तुम्ही हे करायचे आहेत मला कमेंट्स मध्ये कळवायचे आहेत, आणि रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे. आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.